हाल ही में आयोजित विश्व कप के दौरान फाइनल मैच रविवार को खेला गया। इस मैच के दौरान अनेक क्रिकेट बुकियों के सतर्क होने का पता पुलिस को लगते ही पुलिस द्वारा इन क्रिकेट बुकियों पर बारीकी से नजर रखी गई। इस दौरान कामठी पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले रनाला व कलमना रोड पर एक्शन टेलर्स दुकान के सामने एक युवक द्वारा क्रिकेट पर सट्टा लगाए जाने की जानकारी पुलिस को मिली। जानकारी मिलते ही पुलिस द्वारा घटनास्थल पर दबिश दी गई और सट्टा लगा रहे युवक को पकड़ा गया। युवक के पास से दो मोबाइल फोन और कुछ रकम बरामद कर ली गई है। मुंबई सट्टा कायदा के अनुसार कार्रवाई की गई। जांच के बाद पुलिस को पता चला कि बड़ी संख्या में क्रिकेट सट्टा चलाया जा रहा था। इस संबंध में पुलिस ने जांच शुरू कर दी है। काल आम्ही दिवसपाळी अधिकारी म्हणून पोलीस स्टेशनला कार्यरत होतो। आम्हाला संध्याकाळच्या दरम्यान एक खबर मिळाली की एक व्यक्ती भारत ऑस्ट्रेलिया या फायनल मॅचवर सट्टा खात आहे आणि क्रिकेट मॅचवर बेटिंग करत आहे। यावरून आम्ही त्या इसमाबाबतची माहिती घेतली। त्यानंतर आम्ही स्टॉपसह कळमना रोडवर रवाना झालो आणि त्या ठिकाणी बघितले असता एका इसमाकडे आम्ही विचारपूस केली आणि त्याच्याकडे असलेले दोन मोबाईल ताब्यात घेतले असता तो दोन्हीही मोबाईलमध्ये बेटिंग करताना मिळून आलेला होता। त्या मोबाईलमध्ये भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचे संदर्भात ते पैशाचा घेवाणदेवाण तो करत होता। त्यावर बेटिंगचे मेसेजेस होते व्हॉट्सअपवर आणि त्यावरून आम्ही त्या इस्माला पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे दोन एक अँड्रॉईड मोबाईल एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल आणि त्यानंतर नगदी 700 रुपये। त्याच्या व्हॉट्सअप मेसेजवर फार मोठ्या प्रमाणात पैशांचे देवाणघेवाण व्यवहार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर मुंबई जुगार कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। काय वाटते या संदर्भामध्ये अनेक पण आजूबाजूच्या टोळी असू शकते काही साखळी वगैरे असू शकते? या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। काही लोकांचे मोबाईल नंबर ट्रॅक झालेले आहेत, ते आम्ही त्यांना विचारपूस करून पुढील तपास करत आहोत। व्हिडिओ के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक, ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी।